ताई एक चाय द्याव। थांबा एक मिनिट, स्वप्नील तिकडे गेलाय बोलावते। ए स्वप्नील गिरा काला गिरा। एक काय कस्टमर आला, कस्टमर इकडे इकडे। आलो आलो आलो, ये लवकर ये। चला बाबा आलं गिरा, एक तूत पण संपलंय। आई लाकडं टाक, मी चहा बनवलो। हा चहा दे कस्टमरला। भरपूर कर रे चहा। काजू बदाम, काजू बदाम शिवाय चहा बनतच नाही आपला। आणि आपला स्पेशल घरगुती मसाला, हे तो अपनी जान आहे। हे अमूलचं बटर, हे तर चहा कोणच टाकत नाही। आपला चहा रेडी। थांबा थांबा, पण तंदूर चहा बनवायचा आपल्याला अजून। ऐका बरोबर, ओके दादा, शेतकरी तंदुरी चहा आपल्याकडे मिळतोय इथे। हा कुठे यायचं प्यायचं असेल तर? चांबळी गावात, पुरंदर तालुक्यात चांबळी गावात, पुणे जिल्हा चांबळी गावामध्ये। आता आपण बनवतोय तंदुरी चहा। हे काय? हे चहा आता तंदूर बनवायचा आपल्याला, हा साधा चहा। कसं शेतकरी, आता तू शेतामध्ये काम करत होता आणि तंदूर चहा बनवायला इकडे हायवेच्या कडेलाच, रस्त्याच्या कडेलाच आपलं छोटस व्यवसाय चालू केलाय। हे काय असतं? हे आपलं तंदूर, मडक्यालाच तंदूर बोलतात। अरे जबरदस्त, भरपूर गरम झाले ते। मस्त मातीचा असा सुगंध सुटलाय, मातीचा सुगंध, बदाम काजूचा सुगंध। कोळसा, कोळसा मडक्यात ठेवायचा आणि त्याला बटरचा थोडासा स्मोक, कोळशावर थोडं बटर टाकायचं। दम देतो आपण त्याला, दम देतो थोडक्यात। दमच्या महाराष्ट्रात कुठंच मिळत नाही, मीच पहिल्यांदा चालू केलेला आहे। आणि जर मिळत असेल तर तो फक्त योगायोग समजावा, योगायोग समजावा। आणि शेतकऱ्याच्या मुलाने असा तंदूर चहा सुरू केला आहे। आणि तिकडे बघा पब्लिकची गर्दी पण आहे, मंडळी पब्लिक तर अक्षरशः वाट पाहत चहा पिण्यासाठी। किती रुपयाला मिळतो आपल्याकडे? आपला चहा 20 रुपयाला मिळतो। अरे वा, फक्त 20 रुपयातून, पोंडवेतून, कात्रज मधून भरपूर लोक फोन करून येतात आता मला। आणि मंडळी इकडे पुण्याचं रोड आहे आणि इकडे सासवड जेजुरीकडे जाणार रोड आहे, अगदी रस्त्यावरच्या साईडलाच हा व्यवसाय आहे। खोलू का? हा चहाला बसला दम, दम बसलेला आहे। गरम करायला ठेवलं का? हा थोडे गरम, वातावरण थंड आहे ना या भागातलं, तेव्हा थोडंसं गरम करून। हे युजांतुर असतं? युजांतुर नाही, परत बट्टीला जातं रिटर्न। अच्छा, आणि नवीन येतात आपल्याला। आता बाकीची आपल्याला सारखं वाटतं। वा मंडळी, असल शेतकरी तंदूर चहा,
20 रुपयाला मिळतोय आणि मस्त असतं त्यामध्ये बटर वगैरे टाकलं आणि मंडळी दादा शेती करून हा व्यवसाय करतो आहे. चहा तर बघा जबरदस्त त्या कुल्लडमध्ये दिलेलं आहे परत ते एरवीजसाठी जातं आणि जबरदस्त असं बटरचं एक मस्त लेअरवर आलेली आहे जबरदस्त गरमागरम ट्राय करूया मंडळी. गरम आहे भरपूर जेव्हा मडक्याचा किंवा मातीचा जो अर्क त्या उतरतो ना चहामध्ये लाजवाब लागतो आहे मस्त एक नंबर. ते तुम्हाला पैसा असेल तर कुठे यावं लागेल मंडळी पुणे ते सासवड जेजुरीला जाणारा बोबदेव घाटामार्गे जाणारा मार्ग या मार्गावर चांबळी हे गाव लागेल आणि त्या डाव्या साईडला तुम्हाला शेतकरी तंदुरी चहा हा बोर्ड दिसेल. हा बोर्ड दिसला की थांबायचं आणि या साईडला आलं तर नक्की ट्राय करा मंडळी मस्ट ट्राय चहा. आणि एक शेतकरी मुलाचा छोटासा व्यवसाय आहे व्यवसाय छोटासा नाही म्हणता येणार व्यवसाय व्यवसाय असतो तर खूप शेअर करा आणि आवर्जून या आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि मंडळी भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तुम्ही टाटा बाबा टेक केअर सी यू.